आणि शेतीचं तरी भयानक हाल चालू आहे. शासनाने पीक विमा जे जाहीर केलं होतं 25% देतो म्हणून, आतापर्यंत सर्व जिल्ह्याला मिळालं आहे, तरी आपल्या सांगली जिल्ह्याला जत तालुक्याला अजून दमडी सुद्धा मिळालेली नाही. सरपंच सगळा मोडून जातोय. मी बिळूर गावचे सरपंच विद्याश्री लक्ष्मण जगवून बोलते. जत तालुक्यामध्ये 123 गाव असून 40 गावांना पिण्याचे पाण्याची पुरवठा केला जात आहे. अद्यापि आमच्या बिळूर गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू झालेला नाही आहे. आम्ही तसा प्रस्ताव जत तालुक्यामध्ये नेऊन दिलेला आहे, तरीसुद्धा आम्हाला पाण्याचे टँकर अजून भेटलेला नाही आहे. इथं जनावरांचं पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा टंचाई होत आहे, तरी पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी दूर ठिकाणी जाऊन लोक पाणी गोळा करून पिण्याचं व जनावरांच्या सोयी करत आहेत. आणि शेतीचं तरी भयानक हाल चालू आहे. आणि महिषा योजनेचे पाणी आत्ता तात्पुरत्यासाठी नको आहे, तर पूर्ण कायमस्वरूपी आम्हाला महिषा योजनेचे पाणी शेतीसाठी आणि पिण्याच्या व जनावरांच्या सोयीसाठी पाहिजे आहे. हे मी सरकारला एक मागणी करते. मी सोमनिंग महादेव मुडेगोळ बिळूर गावचा शेतकरी असून, आता शासनाने पीक विमा जे जाहीर केलं होतं 25% देतो म्हणून, आतापर्यंत सर्व जिल्ह्याला मिळालं आहे, तरी आपल्या सांगली जिल्ह्याला जत तालुक्याला अजून दमडीसुद्धा मिळालेलं नाही. आणि याबाबत सरकारनं विचार करून ताबडतोब पीक विमा सादर खात्यात जमा करायला पाहिजे, असा ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करणार आहे आपल्याला. आणि एक द्राक्ष बाग सगळं वाळून गेलं आहे. आमच्या गावात द्राक्ष पिकापुरतं पाणीसुद्धा नाही. आणि आमचं गाव द्राक्ष शेती म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. सांगली जिल्ह्यात बिळूर गाव द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. 1 एकर जगवायला 10 लाख रुपये खर्च येतोय. एकदा बाग वाळून गेलाय की 4 वर्ष सरपंच सगळं मोडून जातोय. त्याच्यासाठी शासनानं त्वरित जे ते आपल्या विस्तारितपणा महिषाचे पाणी येणार आहे, नुसता येऊन जातंय कॅनलला. बिळूरचं 1 बिळूर, कॅनल 2 असं नाव आहे, खरं बिळूरला पाणी अजूनपर्यंत आम्हाला मिळालं नाही. नुसता पाणी मिळून येतंय म्हणतात, सोडून त्यांचं बिल काढून घेऊन जातंय. खरं आम्हाला काही पाणी अजून आलं नाही. किती लवकर होतंय तेवढं लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. आणि पीक विम्याचं पण पैसे आम्हाला ह्या आठवड्यात खात्यावर जमा करायला पाहिजे, असं माझं विनंती आहे. महाराष्ट्र राज्यात 353 तालुका असून त्यापैकी 87 तालुका कायमस्वरूपी दुष्काळीचे छायेखाली आहे. त्यापैकी जत तालुका सुद्धा समाविष्ट त्याच्यात आहे. आणखीन यंदा अतिबाद पाऊस सुद्धा झालेला नाही, त्यामुळं आमचे बिळूर गावात जत 10 पाजर तलाव आहे आणि 2 लघुपाटबंधारी तलाव आहे. आणि संपूर्ण 10 अधिक 2 मिळून सगळे 12 तलाव कोरडेच आहे. आणि म्हैसाळ विस्तारित योजना किंवा म्हैसाळचं योजनासुद्धा पाणीसुद्धा इथं आलेलं नाही. आणखीन विस्तारित योजनेमध्ये 10 पाजर तलाव, आणखीन केटी बंधारा, आणखीन 2 पाटबंधारे तलाव भरण्यासंबंधी आमचे ग्रामपंचायतीमार्फत निवेदन यापूर्वी दिलेले आहे, तरी अद्याप त्यांनी पुरवठा केलेला नाही. ते सदर काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि भरून देण्याची विनंती आहे. टँकरचं आणखीन इथं टँकर स्थानिक लेवलनं प्रायव्हेट सेक्टरनं चालू आहे पाण्याच्या संबंधी. आणि जनावरांना सुद्धा पाणी पुरत नाही, आणखीन लोकांना सुद्धा प्यायला पाणीसुद्धा अपुरे पडतोय. आणखीन इथं 1 किलोमीटर किंवा 1.5 किलोमीटर अंतरावरनं पाणी लागून आणखीन पाणी आणून इथं जनावरला आणखीन लोकांना व्यवस्था करून घ्यायला लागतोय. आता ते जे आता गेल्या वर्षापासून गेल्या 28 ला जे काय पाऊस थांबले, आत्तापर्यंत एक थेंब बी पाऊस पडला नाही. पडले थोडं कसं आभाळ आलं, थोडं जरमाट झालं, अशा परिस्थिती आल्या. एकदा बी वगळे वगैरे भरून असे पाणी कुठेही वाहिलेलं नाही. असं जत तालुक्याचं पूर्ण असं अवस्था आहे. आता गेल्या 4-5 महिना लक्ष्मण जखोण म्हणून आता ती न्यूज झालेला, पण त्यांच्या मालकीने त्यांनी एक खासगी टँकर लावून बिळूरला पाणी देत आहे. म्हणजे 5-6 महिना तरी सरकार हेकडे का आपल्याकडे लक्ष देऊन अजून बी टँकर का सरकारचं वगैरे चालू झालेलं नाही. आता परिस्थिती असलं आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, शेतीसाठी जनावरांना पाणी नाही. आता आपल्या भागात जास्तीत जास्त संख्या द्राक्ष बाग संख्या असल्यामुळे फळबागाला पाणी नाही. झाड 5-6 वर्ष तिला एकदा उभा करायचं म्हटलं तर 2-1.5 वर्ष तिला वाट बघायला लागते. ती झाडं सगळं वाळून चाललेलं आहे. डाळिंब बाग वाळून चाललेलं आहे, द्राक्ष बाग वाळून चाललेलं आहे. पशुपक्षी जनावरांना वगैरे पिण्याच्या वाडीवस्तीवरती पाण्याचा हाल इथं भयानक चाललं आहे. कारण आता सरकारच्या नियम ओलांडून पण माणूस काहीतरी आपल्याला पेरण्यासाठी तर पाणी होईल असं म्हणून मस्त 1000-1100 फूटपर्यंत
बोरवेल गेलं तर बी काय पाणी आपल्याला वर एक थेंबी पिण्यासाठी पाणी येईना, तसं मी तुमच्याद्वारे मीडियाच्याद्वारे मी सरकारला विनंती करतो की इथल्या अतितातडीनं टँकर चालू व्हावा आणि म्हैसाळच्या आवडता चालू आहे म्हटलं तर बिळूरला दिलं असं तेवढंच म्हणतंय, फक्त तिथं काय पाणी कुठलंही नाही. तुम्ही इथं बघू शकताय तलाव कोरडा आहे, कुठल्याही प्रकारचं पाणी आलेलं नाही. पाईप बंदिस्त पाईपलाईन म्हणून सगळं पाईपलाईन केले, सगळं पाईप टाकले, शेतकऱ्यांचे बांधं फोडले, रस्ते फोडले, काहीच तिने कसं पाहिजे तसं तिने पाईप घातले. खरं ते पाईपांना पण एकदा हे पाणी हे सोडलं नाही तिने, त्या हिशोबानं आपल्याला पाणी सोडावं. तुमच्या मीडियाच्याद्वारे मी सरकारला सांगू शकतो की ह्या पाईपलाईनला आणि हे बंदिस्त पाईपलाईनला पाणी सोडावा. आणि इथं तलावर लावले पाणी सोडले की थोडंफार पशु पक्षी जनावरला शेतकऱ्याला थोडं लाभ होतील असं आम्ही तुमच्या मीडियाच्याद्वारे सरकारला कळवण्याचा प्रयत्न करतो.